नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। चिपळूण येथील वैभव हॉटेल समोर उड्डाणपुलाचे पिलर तोडण्याचं काम सुरू असताना 25 ते 30 फुटावरून कामगार कोसळून जखमी, जखमींना रुग्णालयात केले दाखल। महाड तालुक्यात डेंग्यूच्या डासांचा डंख, अनेक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह, मात्र अद्यापही शहरात फवारणी नाही, प्रशासन अद्यापही अनभिज्ञ। खालापूर मोरबे धरण रस्त्यांचा उद्रेक, सरकारने आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा जलसमाधी घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा। आणि शेतकरी राजा भात लावणीत व्यस्त, पारंपरिक गाणी घुमत आहे डोंगर दऱ्यात, बैलजोडीने नांगरणी करताना पाहायला मिळतोय शेतकरी राजा। पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूणच्या हॉटेल वैभव समोर उड्डाणपुलाचा पिलर कट करण्याचं काम सुरू होतं। यावेळी 3 कामगार त्या गर्डरवरती होते। गर्डर कट करण्यापूर्वी लावण्याचा हुक सदर गरड 80% कट झाल्यानंतर लावण्याचा प्रयत्न ते करत होते। या दरम्यान 2 कामगार वरून खाली पडले तर 3रा गर्डरच्या तुकड्यांच्या सळ्यांमध्ये अडकून पडला। यावेळी कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा अवलंबण्यात आलेली नव्हती, ना हेल्मेट ना सेफ्टी बेल्ट, अशा प्रकारे हे कामगार काम करत होते। सुमारे 25 ते 30 फुटा उंचावरून पडलेल्या 3 कामगारांपैकी 2 स्थिती आता चिंताजनक आहे। त्यांना नजदीकच्या इस्पितळात हलवण्यात आलंय। अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या पोटात सळ्या देखील घुसल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगतात। पाहूयात नेमकं काय घडलंय तिथे। ह्याबाबत आता ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं बरंच औत्सुक्य आहे की चिपळूण हा प्रयोगाची भूमी म्हणून ह्याच्या पुढे नक्कीच प्रसिद्ध होईल असं वाटतंय। कोणी येतंय मनाला वाटेल ते प्रयोग करतायत, कॉलम टाकतायत, कॉलम कट करतायत, कट करताना कुठलीही सुरक्षितता त्या घेतलेली त्यांना दिसत नाही। वारंवार सूचना देऊनसुद्धा कंपनी असेल किंवा कंपनीची माणसं असतील, अधिकारी असतील, कुठल्या प्रकारचं सेफ्टी प्रिकॉशन्स घेताना तुम्हाला आम्हाला बघायला मिळत नाही। त्याच्यातूनच ही दुर्घटनांची मालिका तशीच सतत चालू दिसते आणि कुठंतरी आपल्याला पण चिपळूणकरांना पण ह्या विषयासाठी कंपनीला जाब विचारणं गरजेचं आहे। ह्याविषयी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते वेगवेगळ्या कंपनीची नावं सांगितली जातात की ह्या कंपनीला काम दिलं आहे, त्या कंपनीला तो ठेका दिला आहे, पण जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा चिपळूणचं नाव ह्या बाबतीत बदनाम होताना तुम्हाला आम्हाला बघायला मिळतं आणि त्याचं खूप आम्हाला त्या गोष्टीचा खेद आहे। मुंबई गोवा महामार्गावर आता अपघात झाला आहे, 2 जण जखमी झाल्याचं समजतं आहे। तुम्ही समोर बघितलं चित्र, काय झालंय नेमकं? इथे जे गर्डर कटिंग चालू आहे बाजूचे, म्हणजे जे कॉलमचे गर्डर कटिंग चालू आहे, ते चालू असताना तिथे वरच्या बाजूला जी क्रेन लावलेली आहे तो क्रेनचा हुक लावला होता तो लावला गेला नाही व्यवस्थितरित्या आणि त्याचं कटिंग चालूच राहिलं आणि ते कटिंग चालू असता असता त्याचा लोड त्या क्रेनवर आला आणि ते गर्डर सटकलं आणि त्या माध्यमातून ती वरची जी माणसं काम करणारी होती ती वळणं धडाधड पडली। एक माणूस त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अडकला आणि तो लोंबकळत होता अक्षरशः। म्हणजे ह्या इथं काम चालू असताना ज्या प्रिकॉशननी, ज्या काळजीपूर्व पद्धतीने काम घेणं गरजेचं होतं ते घेतलं जात नाही आणि हे अपघात होण्याची शक्यता ही कायमस्वरूपी आहे। मागे सुद्धा असाच अपघात झाला, आत्ताही असाच अपघात झाला, तरी याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे वारंवार। ते कॉलम जे आता उभे केलेले आहेत त्यांचा प्लॅन फेल गेला। ओरबिरीचे कॉलम जे उभे केले होते त्याचा अक्षर जास्त झाला असं काहीतरी त्यांचा विषय आहे। आणि आता BMC सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस आहे चिपळूणचं, त्याच्यासमोर ते कॉलम जे पहिले उभे केलेले आहेत ते साईडचे कट करतायत। आता साईडचे कट करतायत बोलल्यानंतर त्यांनी बाजूला, दोन्ही बाजूला रस्ते वाहतूक चालू आहे तर ते संरक्षण करायला पाहिजे होतं, पत्री लावायला पाहिजे होती, बॅरिकेड लावायला पाहिजे होते, हे काही त्यांनी लावलं नाही। आता जे ठेकेदार कंपनी आहे ही हायवेचे कोण जे आहेत एक दोन कंपन्या त्यांच्या, ते ज्यांचे त्या चिपळूणच्या जीवाशी खेळतात ते खेळतात, पण त्यांच्या कामगारांच्या पण जीवाशी खेळतात। सेफ्टी त्यांच्यामध्ये काय बेट होते नाही होते हे काय, आणि भर वाहतुकीमध्ये जर तुम्ही एवढे मोठे कॉलम कट करताय तर त्याची तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे होती। मी ताबडतोब तिथं पोचलो, त्यांचे 3 कामगार जखमी झालेले आहेत, ते हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत आणि 7 हे झाल्यानंतर हायवेचा एकही अधिकारी त्या ठिकाणी आलेला नाही आणि ॲम्ब्युलन्स आली ती सुद्धा अर्ध्या तासानं आली। तिथल्या जनतेतल्या माणसाने एखादी फोन केल्यानंतर अर्ध्या तासाने ॲम्ब्युलन्स आली, त्याच्यानंतर पोलीसवाले बाकी ताबडतोब आले आणि पोलीसवाल्यांनी
डीवाईस पे राजमाने आणि त्यांचे जे सर्व सहकारी त्यांनी ते सगळं कंट्रोल केलं, नाही तर पब्लिक हाताबाहेर गेली तिथे यांना भारी पडलं असतं. अशा पद्धतीचं हे बेजबाबदारपणे वागतायत. आणि आमची जनतेची मागणी अशी आहे, हे एक पहिला प्रकरण आहे, दोन चार प्रकार झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत बेजबाबदारी. मोरबे धरणग्रस्तांचं 27 जून रोजी मोरबे धरणावरती आंदोलन सुरू झालंय. मोरबे धरणग्रस्त आंदोलनाची सुरुवात मोरबे धरणाच्या समोर झाली असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सध्या एकवटले होते. 3 दिवस लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू आहे. याची दखल घेतली न गेल्याने 3 दिवसानंतर आमरण उपोषणाला सुरुवात झाली. त्याची दखल न घेतल्याने आज नवी मुंबईला पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे 8 गावे आणि 7 आदिवासी गावातील सर्व प्रकल्पग्रस्त मुले स्त्रिया वयस्कर यांच्यासह आंदोलन ठिकाणी उपस्थित राहिले. याला पाठिंबा देण्यासाठी सुधीर ठोंबरे तसेच राजाराम पाटील, जगदीश गायकवाड, आदिवासी नेत्या नेन्सी गायकवाड, मोतीराम ठोंबरे, श्याम साळवी, प्रवीण मोरे यांच्यासह स्थानिक नेतृत्व हजर होते. पाठिंबा दिल्यावरती उपस्थित सर्व प्रकल्पग्रस्त धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती धडक देण्यासाठी निघाले. नवी मुंबईला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी निघाले असता पोलिसांना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडे तोडून आंदोलनकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावरती धडक देऊन दगडाने गेट तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच कुलूप तोडून गेटवरती चढून त्यांनी गनिमी काव्याने धरणाच्या भिंतीवर नाच शिरून पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलचं गेट तोडून त्यांनी पंप हाऊस ताब्यात घेतला. सुमारे 3,000 आंदोलनकर्त्यांनी धरण परिसराचा ताबा घेतला. यावेळी खुर्च्या तोडून त्यांनी राग व्यक्त केला. खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी प्रकल्पग्रस्त यांची समजूत काढून या ठिकाणाहून जाण्याची विनंती केली असता हे आंदोलन जागेवरून हलण्यास तयार नाही आहे. उपविभागीय अधिकारी अजित नैराळ, नवी मुंबई महानगरपालिका यांचे अधिकारी हे घटनास्थळी हजर झालेले आहेत. हे आंदोलन यशस्वी होईल अशी खात्री आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे. गेली 34 वर्ष मोरबे धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा दिला जात आहे. महिला भगिनींची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. आमच्या सहनशीलतेत संपलेली नाही, त्यामुळे पहिले 3 दिवस साखळी उपोषण होईल. 3 दिवसानंतर आमरण उपोषणाला सुरुवात होईल आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही तरी शासनाने दखल घेतली नाही तर लहान मुले, महिला, पुरुष, तरुण व वयस्कर मोरबे धरणात जलसमाधी घेतील असं आंदोलनकर्त्यांनी आता सांगितलेलं आहे. राज्यात सर्वत्र स्वच्छतेचा बोलबाला केला जात असला तरी डास काही नागरिकांची पाठ सोडायला तयार नाही. महाड शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती तापाने नागरिक हैराण आहे. शहरातील बहुतांश दवाखान्यात रुग्णांच्या तपासणी केल्यानंतर अनेक रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. ताप आणि प्लेटलेट्स कमी झाल्याचं दिसून आल्यास तात्काळ डेंग्यूबाबत उपचार केले जात आहेत. मात्र महाड नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग याबाबत अद्याप अनभिज्ञ आहे. रुग्ण आढळून येत असले तरी शहरात फवारणी देखील अद्याप होत नसल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाने याबाबत तात्काळ पावले उचलणं गरजेचं आहे अशी मागणी सध्या महाडकर नागरिकांकडून होत असतानाच डेंग्यूच्या तापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी या काळात योग्य ती काळजी नेमकी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे ते आपण पाहूया. की आपल्या आजूबाजूची जे काही जागा आहे जिथं पाणवट होऊ शकते किंवा पाणी साठून राहू शकतं ज्याच्यामध्ये डेंग्यूचे मच्छर किंवा डास हे तिथं पैदास वाढवत असतात, तर अशा ठिकाणी आपण त्याची विल्हेवाट लावणं पहिले सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. आणि जरी तुम्हाला डेंग्यू झाला तर डेंग्यूचं हे निदान हे रक्ताच्या चाचणीद्वारे होतं, तरी त्या बाबतीत स्वतःहून घरात उपचार न करता तुमच्या जवळील डॉक्टरांना भेटून त्याबाबत योग्य तो उपचार करणे हे गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही मच्छर किंवा डासांपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल हे सर्वप्रथम आला. दुसरी गोष्ट, झाल्यानंतर खूप साऱ्या प्रमाणात पाणी पिणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं इतर पुन्हा डास किंवा पुन्हा इतर कुठल्याही संसर्गजन्य आजारापासून हे सगळ्यात खूप महत्त्वाचं ठरतं. लक्षणं काय असतात डेंग्यूची? डेंग्यूचं जर तुम्ही बघायला गेलात लक्षणं, ते सर्वसाधारण थंडी ताप जो नेहमीचा होतो त्यासारखेच असतात. उदाहरणार्थ म्हणायला गेलं तर ताप येणे, मळमळ उलटी वाटणे, अंग दुखणे. पण डेंग्यू ह्या फीवरमध्ये किंवा डेंग्यू या आजारामध्ये, ह्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये जे टिपिकल म्हणजे मेन असे सिम्टम्स जे असतात त्याच्यामध्ये आहे जॉईंट पेन होणे. साधारणतः जॉईंट पेन हे सगळ्यात कॉमन सिम्टम किंवा लक्षण आहे. दुसरी गोष्ट, उलटी मळमळ होणे हे सगळ्यात महत्त्वाचं एक सिम्टम ठरू शकतं. आणि अंगावरती लाल किंवा पांढऱ्या चॉकलेटी रंगाचे डाग उमटणे हे साधारणतः डेंग्यूला निदान करण्याचे मेन लक्षणं असू शकतात. चिरे वाहतुकीमुळे लांजा दाभोळ रस्त्याचे अक्षरशः चाळण झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी
यांनी लांजा तहसीलदार कार्यालयाकडे निवेदन दिलं होतं. लांजा दाबोळ वाहतूक बंद करा, अन्यथा शुक्रवारपासून चिरे वाहतूक रोखो आंदोलन करण्याचा सज्जड इशारा त्यांनी दिला होता. याबाबत तहसीलदार प्रमोद कदम यांनी दखल घेत चिरेखान मालकांना सूचना दिल्या. गुरुवारपासून ही चिरे वाहतूक लांजा दाभोळ मार्गे बंद करण्यात आलेली आहे. आता ही चिरे वाहतूक देवढे पाली मार्गे वळवण्यात आलेली आहे. लांजा तालुक्यातील लांजा दाभोळे रस्त्यावरून जी मोठ्या प्रमाणात टेलर 10 चाकी व 16 चाकी या गाड्यांची चिऱ्यांची वाहतूक होत होती, त्यामुळे या रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले आहे आणि रस्ता अरुंद असल्यामुळे येणा जाणाऱ्या छोट्या वाहनांना, पदचारी लोकांना व टू व्हीलर यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या वतीने लांजा तहसीलदार यांना निवेदन दिले असता त्यांनी ही सर्व वाहतूक बंद केलेली आहे. दिनांक 5 जुलै रोजी रात्री 9:30 भुसते घाटात अपघात झालाय. खोपी फाटा येथे काम चालू असताना तिथून रॉंग साईडनी वाहतूक सुरू असल्यामुळे पुढे जाऊन बाईक स्वार रॉंग बाजूने चिपळूणच्या दिशेने जात असताना चिपळूणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला बाईकची धडक बसली आणि बाईक चालक राहुल राजेंद्र रेड्डीज वय 36 हा गंभीर जखमी होऊन त्याचा 5 फ्रॅक्चर झालाय. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेळचे अध्यक्ष प्रसाद गांधी आपली रुग्णवाहिका घेऊन खाजगी रुग्णालयात त्या रुग्णाला सध्या ॲडमिट केलंय. गेल्या 15 दिवसांपासून समाधानकारक पाऊस कोकणात पडत असल्यामुळे कोकणातील शेतकरी आनंदात आणि उत्साहामध्ये. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये भात लावणीच्या कामाला वेग आलेला आहे. खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात ग्रामीण भागामध्ये पारंपरिक पद्धतीने बैलजोडीनं नांगरणी सुरू आहे. नांगरणी करताना शेतकरी उत्साहात असून लावणी आधी बैलाच्या नांगराने चिखल करत असताना अत्यंत उत्साहामध्ये शेतकरी नांगरणी करताना पाहायला मिळतोय. वरुण राजाचे आभार मानत शेती करत आहे. त्याचप्रमाणे चिखल शेतात झाल्यानंतर भाताची लावणी करताना पारंपरिक गाणी देखील म्हटली जात आहेत. बोलली जाणारी पारंपरिक गाणी सध्या कोकणातील डोंगर दऱ्यांमध्ये घुमत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोकणात सध्या भात लावणीचा हंगाम सुरू असल्यामुळे पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांमध्ये मात्र उत्साह आहे. तर लावणीवेळी बोलली जाणारी पारंपरिक गाणी सध्या विशेष आकर्षण ठरत आहेत. खेड तालुक्यातील खोपी या ठिकाणी अशा प्रकारे भाताची लावणी करताना बळीराजाचा नांगरणी सरण्याचा उत्साह आणि भात लावणी करताना गाणी म्हणण्याची परंपरा सध्या विशेष आकर्षण ठरते आहे. शुक्रवारी महाराष्ट्र विधानभवनात राज्य सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी बोलताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अजित पवारांची सूर्याच्या त्या कॅचवरून चांगली जुगलबंदी देखील रंगली. पाहूयात नेमकं त्यावेळेला काय घडलंय. मी काय म्हणू, मी माझे वर्ड संपले, मला माहीत नाही आता काय बोलायचं, पण थँक्यू सो मच. कॅच बसला हातात. अरे कसं असं, थँक्यू एव्हरीवन. खूप चांगलं वाटलं इकडे येऊन आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसांनी जे केलं आहे काल, ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो. आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू. थँक्यू. आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा. सगळ्यांना मोठा नमस्कार माझा. सीएम सर, थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला. बरं वाटलं सगळ्यांना बघून.
सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी, आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे. आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे, आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला. अकरा वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी. 2013 आम्ही लास्ट ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो. आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे, टीममेट्स, कारण की हे माझ्यामुळे सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे, सगळ्या प्लेयरमुळे झालं आहे. त्याच्यासाठी आणि लकी पण आहे, कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे. सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं, डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय. सूर्यांनी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं. थँक यू एव्हरी वन, थँक यू मुंबई, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. मला मनापासून रोहित शर्माचं, सूर्यकुमार यादवचं, म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला, तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता. त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि अप्रतिम झेल तो घेतला. रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं, परंतु रोहितनं एकट्याने बघितलं नसतं, आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं. आमचे लोक फार वेडे आहेत, जिंकल्यानंतर एवढा उदौदो करतात आणि हरल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत. आपल्या इथला खिलाडूपणा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. आता वेळ झाली माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.